हॅलो फ्रेंड्स, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. या चॅनलवर रोज आपण नवीन नवीन MPSC संबंधित असलेले काही संकल्पना घेत आहोत. त्या संकल्पना क्लिअर करून आपल्याला परीक्षेत जास्तीत जास्त मार्क मिळावे हीच आमची इच्छा. तर आज आपण जी संकल्पना घेतली आहे ती म्हणजे भारतीय राज्यघटना होय. तर आपणा सर्वांना माहिती आहे भारतीय राज्यघटना का स्थापण्यात आली, कशी आली वगैरे वगैरे. तर जेव्हा आपण MPSC UPSC किंवा खालच्या पदाच्या भरतीकरता अभ्यास करतो तेव्हा आपल्याला काही विशेष मुद्दे लक्षात ठेवावे लागतात. तर पहा मग आपल्याला कोणते मुद्दे लक्षात ठेवणे फार आवश्यक आहे. तर भारतीय राज्यघटनेची स्वीकृती ही 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी करण्यात आली. म्हणजेच स्वीकार कधी केला त्याचा 26 नोव्हेंबर 1949 या तारखेला. हे तुम्हाला येऊ शकतं की भारतीय राज्यघटनेची स्वीकृती 26 नोव्हेंबर 1949 या रोजी करण्यात आली, हे विधान योग्य की अयोग्य. मग खाली 2-3 विधानं देतील तुम्हाला, त्यातील एक हे विधान देऊन योग्य की अयोग्य किंवा चुकीच्या विधानाचा पर्याय ओळखा असा प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचा अंमल कधी करण्यात आला. स्वीकृती म्हणजे ह्या दिवशी स्वीकार करण्यात आली, पण अंमलबजावणी कधीपासून करण्यात आली, तर 26 जानेवारी 1950 या तारखेपासून अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली. पुन्हा पहा घटना निर्मिती. घटना निर्मिती कशा पद्धतीने करण्यात आली, त्याचे कारण काय वगैरे आपण पाहूया. बघा, कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार 1946 कधी 1946 घटना समितीची स्थापना करण्यात आली. घटना समितीची स्थापना करण्यात आली कशासाठी स्थापना करण्यात आली, तर भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी, लिखित राज्यघटना तयार करण्यासाठी या घटना समितीची स्थापना करण्यात आली. ठीक आहे. तर यामध्ये किती सदस्य होते म्हटलं, तर यामध्ये 389 सदस्य होते. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे आपण जेव्हा भाग पाहतो तेव्हा त्यामध्ये 1 प्रास्ताविका आहे आणि 25 भाग आणि 12 अणुसूचींचा समावेश करण्यात आलेला आहे. तर पुढे पहा, भारतीय घटना ही कोणत्या पद्धतीची घटना आहे, ही संसदीय शासन व्यवस्था पद्धतीची आहे. तर तुम्ही म्हणताल ही संसदीय शासन व्यवस्था म्हणजे काय नेमकं, तर संसदीय शासन व्यवस्था म्हणजे जेथे राष्ट्राध्यक्ष हा फक्त नामधारी प्रमुख असतो आणि शासन प्रमुख म्हणून वास्तव कार्यकारी प्रमुख हे दुसरेच असतात. ठीक आहे. तर आता तुम्हाला परीक्षेत कसा प्रश्न येईल, परीक्षेत तुम्हाला प्रश्न येईल की भारतीय घटना हे संसदीय शासन व्यवस्था आहे कारण. मग तुम्हाला खाली पर्याय देतील की राष्ट्राध्यक्ष हा नामधारी प्रमुख असून शासन प्रमुख हा वास्तव कार्यकारी प्रमुख असतो. हे ज्या पर्यायात असेल ते तुमचे उत्तर असेल. तर आपल्या इकडे राष्ट्राध्यक्ष म्हणून आपण जो राष्ट्राचा प्रमुख म्हणून कोणाला नेमतो, तर राष्ट्रपतीला नेमतो. तो हा नामधारी प्रमुख आहे, म्हणजे तुला राष्ट्रपती हा प्रमुख आहे, पण त्याऐवजी पंतप्रधान म्हणजेच वास्तव कार्यकारी हा पंतप्रधान ज्याच्या हातामध्ये खूप सारे अधिकार आहेत. ओके. तर पहा, केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये, केंद्रामध्ये राष्ट्रपती तर राज्यामध्ये राज्यपाल हे नामधारी प्रमुख आहे. नामधारी प्रमुख आहेत म्हणजे हे नावाला प्रमुख आहेत, पण यांच्या हातामध्ये जास्त अधिकार नाही आहेत. यांचे कधी चालते सर्वात जास्त, जेव्हा आणीबाणी एखाद्या राज्यामध्ये आणीबाणी लागू केली किंवा देशामध्ये आणीबाणी लागू केली. तर त्यानंतर पहा, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान. मुख्यमंत्री कुठे राहणार मग, मुख्यमंत्री हा राज्यामध्ये प्रमुख आहे, तर केंद्रामध्ये पंतप्रधान हे वास्तव कार्यकारी प्रमुख आहेत. तर तुम्हाला असंही येऊ शकतं की राष्ट्रपती आणि राज्यपाल हे वास्तव कार्यकारी प्रमुख आहेत, हे विधान योग्य की अयोग्य, तर तुम्ही काय म्हणताल, नक्कीच नाही म्हणणार ना. त्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान हे वास्तव कार्यकारी प्रमुख आहेत, तर हे विधान कसे आहे, योग्य आहे ना. मग अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावा लागेल. त्यानंतर पहा, भारताची शासन व्यवस्था ही प्रमुख 3 भागामध्ये विभागलेली आहे. 1
दोन आणि तीन, तर ते कोणकोणते पहा. पहिलं कार्यकारी मंडळ, दुसरं कायदेकारी मंडळ आणि तिसरं न्यायमंडळ. आता यातील फरक काय? कार्यकारी मंडळ हे कार्य करणारे मंडळ आहे, ज्या मंडळाद्वारे कार्य केले जातं. कायदेकारी मंडळ म्हणजेच कायदे करणारे. कार्यकारी मंडळामध्ये तुम्ही कोणाचा समावेश करताल? म्हणजेच आपलं मंत्रिमंडळ, ओके. आणि कायदेकारी मंडळामध्ये कायदे करणारे लोकसभा, राज्यसभा वगैरे. जेव्हा या दोघांमध्ये वाद उद्भवतो तेव्हा हे दोघं आपला वाद घेऊन न्यायमंडळाकडे जातात. न्यायमंडळाचं काय काम असेल? या दोघांमध्ये वाद उद्भवलेले वाद सोडवण्याकरिता आणि घटनेचेमधील जे घटना दुरुस्ती वगैरे करताना यामधील काही जर वाद उद्भवला तर ते सोडवण्याचं काम न्यायमंडळ करतं. तर आज आपण घटना निर्मितीबद्दल भारतीय राज्यघटनेमधील काही महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या. तर अशा पद्धतीने आपण रोज नवनवीन गोष्टी पाहणार आहोत. तर जर तुम्हाला माझं चॅनल आवडलं असेल तर तुम्ही प्लीज करून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजच्या रोज जे तुम्हाला अपडेट्स मिळतील ते त्यामध्ये तुम्ही पारंगत होत चला. जर तुम्हाला काही शंका, अडचणी किंवा कोणते प्रॉब्लेम सुटत नसतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये पाठवू शकता, त्याचे उत्तर दिले जाईल, तसेच त्यावर व्हिडिओसुद्धा तयार केला जाईल. तर धन्यवाद तुम्ही माझं चॅनल पाहिल्याबद्दल, आणि जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.